रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहाचे सेक्रेटरी आकाश रुमडे यांच्या संकल्पनेतून काव्य मैफिलीचे आयोजन रोहा येथे करण्यात आलं होतं. यावेळी रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी व रोहा टाइम्सचे सहसंपादक नारायण पराडकर यांच्यासह अनेक मान्यवर कवी उपस्थित होते. मानसी चाफेकर, आरती धारप, ज्योती धारप, ज्योती शिंदे यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कोण पुण्याचे राजेश्वर चांदणे यांनी देखील कविता सादर करून सूर फ्युजन ऑफ बँड मेंबर्स ओंकार जंगम, सौरभ भोईर, आशुतोष नांदगावकर, रत्नेश सागपाळ यांनी इंडियन आर्मीला गाणं समर्पित केलं. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय जैन यांनी एक सोलो परफॉर्मन्स सादर करून सांगता केली. कार्यक्रमाला रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर वेड राजू शहा, स्वप्नील धनावडे, सतीश महाडिक व इतर मेंबर्स देखील उपस्थित होते. रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा असे अजून कार्यक्रम भविष्यात नक्की राबवत राहील असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. कोकण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित श्री सुखद राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. समाधानासाठी सखे दार बंद करून घ्यायचा, माझ्या समाधानासाठी फक्त स्वप्नात चोर पावलांनी यायचा. रुलाती है अकेले पन में वो यादे मोहब्बत की. मी एक समय आहे, मी एक समय आहे, एवढेच कर्तृत्व माझे, बाकी तेल वाजते आपले सारे सगळे. आणि जाताना आता असं एक म्हणतो, आपला निरोप घेताना, आपला निरोप घेताना अंतरी आकाश सारे ढगाळले, समाजसेवी संस्था आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करता करता आपण समाजसेवा देखील करत असतो. आज मैफिल 1.0 च्या निमित्ताने सगळ्या कवी आणि कवयित्रींना आपण ऐकण्याचा जो योग आलेला आहे तो नक्कीच सुखावा होता. आणि यापुढे देखील आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम नक्की आयोजित करू. मैफिल 2.0 देखील लवकर आयोजित करण्याचा मानस मी या तुमच्या चॅनलसमोर घेऊ इच्छितो. बरं, आज 6 एप्रिल 2019 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही पहिल्यांदाच मैफिल 1.0 म्हणून एक ओपन माईक पोएट्री म्हणून ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम होता. त्याला खूप सुंदर पद्धतीने रोहातले माननीय सगळे कवी आहेत, कवयित्री आहेत, त्यांनी इकडे कार्यक्रमाला येऊन 4 चांद लावलेत आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.